ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट उपयोग प्रॉडक्टचा ॲट्रिब्यूटनुसार जसे साईज ब्रँड कलर इत्यादीनुसार परचेस क्वांटिटी सेल्स क्वांटिटी क्लोजिंग क्वांटिटी आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू पाहता येते कोणत्या ब्रँडचा किंवा कंपनीचा प्रॉडक्ट जास्त विकला जात आहे ते पाहता येते त्याचबरोबर डेडस्टॉकदेखील पाहता येतो ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट उघडणे ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट ओपन करण्यासाठी मेनू बारवरील स्टॉक मेनूला क्लिक करा ॲट्रीब्युट वाईज रिपोर्ट या सब मेनूला क्लिक करा यानंतर ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट हा मेनू सिलेक्ट करा किंवा सर्चबॉक्समध्ये दोनशे पंचवीस हा नंबर टाईप करून एंटर करा डेट रेंज विंडो येईल यामध्ये स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट टाईप करून ओके बटनाला क्लिक करा ॲट्रिब्युट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट ओपन होईल यामध्ये रिपोर्ट ओपन करताना के ले ले सिलेक्ट केलेली डेट रेंज दिसेल सिलेक्ट ॲट्रिब्यूट ॲज रो यामधून रिपोर्टमध्ये हवे असणारे रोज ॲड करता येतात त्याचबरोबर याचा सिक्वेन्स देखील ठरवता येतो सिलेक्ट कॉलम यामधून हवा असणारा कॉलम सिलेक्ट करता येतो टेम्पलेट बॉक्स गरजेनुसार रिपोर्टमध्ये केलेले बदल वेळोवेळी करायला लागू नयेत यासाठी ऍक्मे इन्साइटने रिपोर्टचे टेम्प्लेट सेव्ह करण्याची सुविधा दिली आहे हवे असणारे टेम्प्लेट यादीमधून सिलेक्ट करून ओपन करता येते त्याचबरोबर रिमूव्ह देखील करता येते रिपोर्ट फॉर यामधून रिपोर्टमध्ये झिरो क्वांटिटी असणारे रेकॉर्ड्स दाखवायचे की नाही ते ठरवता येते शो क्वांटिटी यामधून रिपोर्टमध्ये दाखवायची क्वांटिटी ही विक्रीची खरेदीची की शिल्लक क्वांटिटी दाखवायची हे ठरवता येते व्हॅल्युएशन बाय यामधून स्टॉकची व्हॅल्यू पाहता येते ॲप्लाय फिल्टर यामधून रिपोर्टमध्ये फिल्टर करता येतात सेट ॲट्रिब्यूट फिल्टर यामधून ॲट्रिब्यूटचा फिल्टर करता येतो जनरेट बटन रिपोर्टमध्ये हवे ते बदल करून झाल्यानंतर जनरेट बटनला क्लिक करून रिपोर्ट जनरेट करता येतो प्रिंट रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी याचा वापर होतो रिसेट रिपोर्टमध्ये केलेले बदल रिसेट करण्यासाठी याचा वापर होतो अट्रीब्युटनुसार क्लोजिंग स्टॉक पाहणे प्रॉडक्टच्या वेगवेगळ्या ब्रँडचा स्टॉक साईजनुसार पाहण्यासाठी सिलेक्ट ॲट्रिब्यूट ॲज रो यामध्ये ब्रँड या ॲट्रिब्यूटवर डबल क्लिक करा सिलेक्ट कॉलममध्ये साईज कॉलम सिलेक्ट करून एंटर करा व जनरेट बटनला क्लिक करा आता प्रॉडक्टच्या प्रत्येक ब्रँडचा क्लोजिंग स्टॉक साईजनुसार वेगवेगळा दिसेल जसे शर्ट या आयटमचा रेमंड ब्रँडचा क्लोजिंग स्टॉक बत्तीस साईजमध्ये पंचावन्न चौतीस साईजमध्ये एकवीस छत्तीस साईजमध्ये तेवीस अडतीस साईजमध्ये बावीस चाळीस साईजमध्ये तेरा आहे आता रेमंड या ब्रँडचा प्रत्येक स्टाईलचा साईजनुसार क्लोजिंग स्टॉक पाहण्यासाठी सिलेक्ट ॲट्रिब्यूट ॲज रो यामध्ये स्टाईल कॉलमवर डबल क्लिक करा आणि रिपोर्ट जनरेट करा ब्रँड या कॉलमनंतर स्टाईल हा कॉलम ॲड झालेला दिसेल आता रेमंड ब्रँडची प्रत्येक स्टाईलची क्वांटिटी साईजनुसार वेगवेगळी दिसेल जसे शर्ट या आयटमची रेमंड ब्रँडची बत्तीस साईजमधील ॲपल कट स्टाईलची क्वांटिटी अठरा आहे कम्फर्ट स्टाईलची क्वांटिटी चोवीस रेग्युलर स्टाईलची पाच तर स्लिम फिटची आठ आहे आता आपण प्रॉडक्टच्या स्टाईलचा प्रत्येक ब्रँडचा स्टॉक कॉलम वाईज पाहूया यासाठी स्टाईल हा कॉलम ॲरो बटनचा वापर करून ब्रँड कॉलमच्या अगोदर घ्या आणि रिपोर्ट जनरेट करा आता स्टाईल कॉलम ब्रँडच्या अगोदर आलेला दिसेल साईज कॉलमच्या ऐवजी कलर कॉलम घेण्यासाठी सिलेक्ट कॉलममध्ये कलर सिलेक्ट करा आणि रिपोर्ट जनरेट करा आता प्रॉडक्टच्या स्टाईलची आणि ब्रँडची क्लोजिंग क्वॉन्टिटी कलरनुसार वेगवेगळी दिसेल जसे शर्ट या आयटमची कम्फर्ट स्टाईलची स्टोरी या ब्रँडमधील ब्ल्यू कलरची क्लोजिंग क्वांटिटी आठ आहे डीप रेडची दोन लाईट पिंकची दोन तर ऑरेंज कलरची चार अशी सर्व मिळून सोळा क्वांटिटी आहे स्टॉकची व्हॅल्यू पाहणे व्हॅल्युएशन बाय स्टॉकची व्हॅल्यू पाहायची असल्यास ती कोणत्या रेटने पाहायची ते यादीमधून सिलेक्ट करा आणि रिपोर्ट जनरेट करा आता व्हॅल्यू ऑफ स्टॉक हा कॉलम रिपोर्टमध्ये ऍड झालेला दिसेल ॲट्रिब्यूट वाईज खरेदी विक्री शिल्लक क्वांटिटी पाहणे या रिपोर्टमधून प्रॉडक्टची विक्री केलेली क्वांटिटी खरेदी केलेली क्वांटिटी किंवा शिल्लक क्वांटिटी पाहता येते जसे कोणत्या ब्रँडची क्वांटिटी जास्त विकली जात आहे ते साईज वाईज पाहण्यासाठी सिलेक्ट ॲट्रिब्यूट ॲज रो यामध्ये साईज ॲट्रिब्यूट सिलेक्ट करा सिलेक्ट कॉलम मध्ये ब्रँड ॲट्रिब्यूट सिलेक्ट करा आणि शो क्वांटिटीमध्ये सेल्स क्वांटिटी सिलेक्ट करून रिपोर्ट जनरेट करा आता प्रॉडक्टची प्रत्येक साईजची ब्रँड वाईज सेल्स क्वांटिटी दिसेल डेड स्टॉक पाहणे विक्री न होणाऱ्या प्रॉडक्टचा स्टॉक रिपोर्ट पाहण्यासाठी सिलेक्ट कॉलम मध्ये डे वाईज स्टॉक हा कॉलम सिलेक्ट करा येथे चार स्लॅब दिसतील यामध्ये विक्री न केलेले दिवस टाइप करा आणि रिपोर्ट जनरेट करा आता मध्ये भरलेल्या दिवसांप्रमाणे चार नवीन कॉलम रिपोर्ट रिपोर्टमध्ये ॲड झालेले दिसतील स्लॅब मध्ये, मध्ये भरलेल्या दिवसांप्रमाणे खरेदी केल्यापासून एक ते तीस दिवसांपर्यंत विक्री न झालेला प्रॉडक्टचा स्टॉक या कॉलममध्ये दिसेल स्लॅब टूमधील दिवसांप्रमाणे खरेदी केल्यापासून एकतीस ते साठ दिवसापर्यंत विक्री न झालेल्या प्रॉडक्टचा स्टॉक या कॉलममध्ये दिसेल स्लॅब थ्रीप्रमाणे एकसष्ट ते एकशे वीस दिवसांपर्यंत विक्री न झालेल्या प्रॉडक्टचा स्टॉक या कॉलममध्ये दिसेल आणि स्लॅब फोरप्रमाणे एकशे वीस दिवसांनंतरही विक्री न झालेल्या प्रॉडक्टचा स्टॉक या कॉलममध्ये दिसेल अशा विक्री न होणाऱ्या प्रॉडक्टचे लेबल मॉडिफिकेशन या डॉक्युमेंटमधून दर कमी करता येतात किंवा अशा प्रॉडक्टसाठी एक्स्ट्रा डिस्काउंट ठेवता येतो त्याचबरोबर अशा प्रॉडक्टच्या विक्रीवर सेल्समनला ॲडिशनल कमिशन देखील सेट करून ठेवता येते एकशे ऐंशी दिवसांपासून विक्री न झालेल्या प्रॉडक्टची लेबल नंबरनुसार प्रिंट काढायची असल्यास सिलेक्ट ॲट्रिब्यूट ॲज रो यामध्ये लेबल नंबर कॉलम सिलेक्ट करा सिलेक्ट कॉलममध्ये डे डेड स्टॉक हा पर्याय सिलेक्ट करा स्लॅब वन टू आणि थ्री यामध्ये शून्य टाईप करा मोर दॅन ऑलच्या समोर एकशे ऐंशी दिवस टाईप करा आणि रिपोर्ट जनरेट करा रिपोर्ट रिपोर्टमध्ये व्हॅल्यू असणारेच रेकॉर्ड्स पाहणे मध्ये झिरो क्वांटिटी असणारे रेकॉर्ड्स पाहायचे असल्यास रिपोर्ट फॉरच्या समोर ऑल रेकॉर्ड्स हा पर्याय सिलेक्ट करा जीरो से रेकॉर्ड्स पहायते रेकॉर्ड विथ वैल्यू हा परय सिल करा फिल्टर करने रिपोर्ट मध्य आइटम सप्लायर प्रॉडक्ट ग्रुप मैन्युफैक्चरर लोकेशन एट्रिब्यूट तो। जसे एक लोकेशन का स्टॉक पहायता आयास लोकेशन समोरिल चेकबॉक्सर क्लिक करा यादीमधून हव्या असणाऱ्या लोकेशनवर डबल क्लिक करा आणि रिपोर्ट जनरेट करा आता फक्त शॉप लोकेशनचाच स्टॉक रिपोर्ट दिसू लागेल रिपोर्ट प्रिंट करणे रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी प्रिंट या बटनला क्लिक करा रिपोर्ट एक्सेलला ट्रान्स्फर होईल कंट्रोल पी की प्रेस करून रिपोर्ट प्रिंट करा टेम्पलेट सेव्ह डिलीट किंवा ओपन करणे रिपोर्टमध्ये हवे ते बदल करून झाल्यानंतर टेम्पलेट सेव्ह करण्यासाठी सेव्ह टेम्प्लेट या बटनाला क्लिक करा पूर्वी सेव्ह केलेले टेम्प्लेट ओपन करण्यासाठी टेम्प्लेटच्या समोर ड्रॉप डाऊन बटनला क्लिक करून हवे असणारे टेम्प्लेट सिलेक्ट करा आणि रिपोर्ट जनरेट करा टेम्प्लेट डिलीट करण्यासाठी प्रथम डिलीट करायचे टेम्पलेट ओपन करा आणि रिमूव्ह टेम्पलेट या बटनावर क्लिक करा टेम्प्लेटच्या यादीमधून टेम्प्लेट डिलीट झालेले दिसेल रिपोर्ट रिसेट करणे रिपोर्टमध्ये केलेले बदल रिसेट करण्यासाठी रिसेट या बटनला क्लिक करा कोणत्याही डॉक्युमेंटची एंट्री करताना प्रॉडक्टच्या पिकलिसमध्ये प्रॉडक्ट सिलेक्ट करून प्रॉडक्टचा ॲट्रिब्युट वाईज स्टॉक पाहता येतो यासाठी हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून कंट्रोल ए ही की प्रेस करा ॲट्रिब्युट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्टमध्ये सेव्ह केलेले सर्व टेम्पलेट्स दिसू लागतील हवे ते टेम्पलेट सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा आता फक्त सिलेक्ट केलेल्या प्रॉडक्टचाच ॲट्रिब्युट वाईज स्टॉक रिपोर्ट दिसेल